बघा विद्यार्थी मित्रांनो, नळ आणि पाण्याची टाकी याच्यावर आधारित काही प्रश्न असतात, त्याच्यामधला हा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एक नळ 4 तासात त्या पाण्याची टाकी पूर्ण भरतो, दुसरा नळ 7 तासात रिकामी करतो, तर ही पाण्याची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, नाही एक भरणारा आहे, दुसरा खाली करणार आहे, पहिला जो आहे तो किती तासात भरतो? 4 तासात भरतो. दुसरा जो आहे तो रिकामा करणारा किती तास रिकामा करतो? 7 तासात. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नेहमी. जर रिकामा करणाऱ्याची स्पीड जास्त असेल तर टाकी भरूच शकत नाही. अरे रिकामा करण्याची स्पीड जास्त, भरण्याची स्पीड कमी असेल तर ती भरल्या जाणार नाही. इथे कोण सांगते दोघांपैकी कोणाची स्पीड जास्त आहे? याची जास्त आहे, भरणाऱ्याची जास्त आहे, याला उशीर लागू राहिला म्हणजे याची स्पीड कमी आहे, कळते ना? अबे हा 4 तासात करू राहिला, याला 7 तास खाली करायला लागू राहिले म्हणजे याची स्पीड कमी आहे. हे नेहमी असंच होते, कन्फ्युजन करू ना, म्हणजे हे भरल्या जाणारच आहे. ठीक आहे ना, रिकामी करायची त्याचं स्पीड किती आहे? 7 तासात आहे ना, पण हा पटकन भरून म्हणजे पाणी लवकर मिळालं, पाणी हळूहळू झालं म्हणजे ते कधी ना कधी भरणारच आहे. हे लक्षात ठेवा लागते कधी. हा मी बाय तुम्हाला स्टार मार्क देतो, जर भरणाऱ्याची स्पीड जास्त रिकामा करणाऱ्याची कमी तर समजून जायचं ते भरल्या जाईल, आणि जर रिकामा करणाऱ्याची जास्त आणि भरणाऱ्याची स्पीड कमी म्हणजे याला जर टाइम जास्त याला टाइम कमी असेल, कळतं ना? म्हणजे या कमी वेळेत पटकन होणार म्हणजे स्पीड जास्त आहे. आणखी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय करतात, कधी कधी नळाचा व्यास पण देतात. नळाचा व्यास समजा लहान असेल, नळाचा व्यास मोठा असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये मग आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भरणारा कोणता, निकामा करणारा कोणता. हा भरणारा हा निकामा करणारा असेल तर भरणारच नाही टाकी, हा भरणारा हा निकामा करणारा असेल तर हा, कारण ह्याचा व्यास जास्त, व्यास जास्त म्हणजे त्याच्यातून पाण्याची धार जास्त येणार आहे असा त्याचा एरिया असतो. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. आता आपण हे गणित, ज्या वेळेस तुम्हाला एक भरणारा आणि एक रिकामा करणारा देतात अशा वेळेस आपलं शॉर्टकट क्विकच सूत्र जे आहे ते वापरायचं, एक्स वाय एक्स वजा वाय. याच्या आधीचं जे गणित मी तुम्हाला शिकवत होतो त्याच्यामध्ये काय होतं, एक्स वाय एक्स अधिक वाय, कारण दोन्ही भरणारेच होते वेगवेगळ्या स्पीड. तर एक भरणारा आणि एक रिकामा करणारा असेल तर हे काय वापरायची ट्रिक वापरायची. चला जाऊया, पहिला 4, दुसरा 6, दोघांचा एक्स वाय म्हणजे गुणाकार, चला आता एक्स वजा वाय म्हणून 6 वजा 4, चला 6 4 × 6 खाली अपॉन 7 × 4 = 2, चला 2 × 2 = 4, 6 × 2 उरले आहेत मग 2 × 12, 12 तासात ते टाकी भरल्या जाईल. काय होईल? भरल्या जाईल. ते जर समजा इकडची स्पीड जास्त असती म्हणजे वेळ कमी लागत असता तर मात्र ही टाकी रिकामी झाली असती, जे उत्तर आलं असतं ते तेवढ्या तासात रिकामी झाली असती. कधी? जेव्हा त्याच्यामध्ये रिकाम्या करणाऱ्याची स्पीड जास्त दिली असती, म्हणजे वेळ कमी असेल तर स्पीड जास्त असती. माना आपण वेळ कमी लागतोय म्हणजे स्पीड जास्त असेल, झुंकन जात असेल तर स्पीड जास्त आहे म्हणून वेळ कमी लागतोय, एवढं सिंपल आहे. डाउनलोड तुमचं पटकन होत असेल तर काय जास्त आहे? स्पीड जास्त आहे. डाउनलोड हळूहळू होऊन राहिलं स्पीड कमी, एवढं सिंपल आहे की नाही? म्हणून ह्या गोष्टींना विचार करा. ठीक आहे, तर मित्रांनो असं टाईपचं गणित आलं, एक भरतो आणि एक खाली करतो तर ते रिकामी होईल की भरेल हे कोण कसं करायचं ते सांगितलं, आणि हे ट्रिक लक्षात ठेवायची, एक्स वाय एक्स वजा वाय. ओके चला ठीक आहे, अशाच टाईपचं एक गणित आपण आता आणखीन देतो आणि ते तुम्ही मला करून दाखवा. बघा मित्रांनो, नळाच्या बाबतीतला आणखीन एक प्रॉब्लेम बघा. नळ आणि टाकी, समजा ए नळ 7 तासात भरतो, बी नळ 12 तासात भरतो, सी नळ 4 तासात भरतो पाण्याची टाकी. जर ए अँड बी अँड सी तिन्ही अकॅडमी एकत्रित सुरू केले तर ते किती तासात भरेल? ऑप्शन नंबर ए,
आठ, ऑप्शन नंबर दोन नौ, ऑप्शन नंबर तीन क्या है सात, ऑप्शन नंबर चार दोन, ठीक है। तो याचं उत्तर काढायचं असेल तर शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या की सहा बारा चार तिन्ही आकडे पाहायचे, या आकडेपेक्षा कमी वाला ऑप्शन पाहायचा, दॅट इज द आन्सर। कोणता आहे या तिन्ही आकड्यापेक्षा कमी ऑप्शन असणारा आकडा कोणता आहे? दोन। ऑप्शन नंबर किती झालं उत्तर? कळलं? एवढी सिम्पल ट्रिक आहे। तुमच्या बाप जन्मात कधी शिकले नसेल कोणाकडून तुम्ही? चालेल, काही हरकत नाही। आता आपल्याला जर समजा काढायचंच असेल, नाही सर काही सांगतायत नाही, तुम्ही जरा चटात दिसाल, ठीक आहे मग काढून पाय। असं करायचं असेल तर सिम्पल काय करायचं, याचा एलसीएम काढायचा। स्टेप नंबर एक, एलसीएम काढायचा। एलसीएम किती येतो? तो याचा मोठा आकडा पाहायचा हा बारा, याच्या याला दुसऱ्या उरलेल्या दोन संख्येनं भाग जात असेल तर तोच असतो एलसीएम। सर एलसीएम बारा आहे, ठीक आहे मग लगेच इकडे तिकडे कुठेच तरी यायचा, इथं हा बारा ठेवायचा एकदा, आणि मग याला भागायचं सहा एक सहा सहा एक दोन बारा, भेटला परत बारा एक बारा म्हणजे बारा एक बारा, चला चार एक चार चार त्रिक बारा, असं तीन वेळा आले पट करायचं, आणि हे जे आलं याची बेरीज करायची, दोन आणि एक तीन आणि तीन सहा, आणि शेवटची स्टेप या सहाना परत जे काही याची बेरीज येईल या बेरजेने या एलसीएम ला परत एकदा भागायचं, सहा एक सहा सहा एक दोन बारा, हे असते उत्तर। किती आलं उत्तर? दोन। मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर काय सांगितलं होतं? दोन। मित्रांनो या पद्धतीने तुम्ही या तीन नळांच्या बाबतीतलं किंवा तिघांची कामं दिलेली असतील, तिघं मिळून किती वेळात करतील, तर हा शॉर्ट ट्रिकचा प्रकार वापरा। कळलं? समजलं? ओके ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा थोडा टाइप मी चेंज केला। प्रश्न असा आहे की बा ए नळ सहा तासात भरतो, बी नळ आठ तासात भरतो, आणि तिसरा नळ जो आहे हा मात्र तीन तासात खाली करतो। आता हा खाली करणार आहे। आता तिन्ही नळ एकत्रित सुरू केले तर ते किती तासात भरेल? तर आपण मगासारखंच याचं एलसीएम काढायचं। एलसीएम किती होईल? सहा आठ तीन आहे, तर आता हा आठ मोठा आहे, याला सहा ने भाग जात नाही, तीन ने भाग जात नाही, म्हणून आठची पट करायची। आठ दुने सोळा, सोळाला सहा ने आणि तीन ने भाग जात नाही, म्हणून आठची आणखीन पुढे पट करायची। आठ त्रि चोवीस, चोवीसला सहा ने जाते हो, तीन ने जाते हो, आठ ने जाते हो, म्हणजे आता चोवीस झाला एलसीएम। तर आता काय करायचं? सिम्पल, सहा न एकदा भागायचं, सहा चुक चोवीस हा चार घेतला, चला आठ त्रिक चोवीस हा तीन आला, चला तीन आठ चोवीस हा आठ आला, ठीक आहे। मग आता आपल्याला जो भरणार आहे त्याची बेरीज करायची। भरणारा कोण आहे? ए आणि बी, म्हणून ए चं काय आलं तर चार, बी चं काय आलं तर तीन, याची करायची बेरीज दोघांची। आणि इकडे काय बोलणार? खाली करणार आहे। मग हा खाली करणार जो आहे हा काय करणार आहे? आठ, तर हा होईल वजा, बरोबर आहे। मग चला चार आणि तीन सात, सात वजा आठ म्हणजे किती? एक, मायनस एक। आता या मायनस एक ना परत चोवीस ला भागा, मायनस एक ना चोवीस ला भागा तर किती होईल? चोवीसच होईल। एक ना चोवीस ला भागा तर चोवीस, म्हणजे चोवीस तासात खाली करेल। आता खाली का करेल? कारण मायनस आहे। कळलं उत्तर? एक ना परत चोवीस ला आपण भागणार, त्याचं कॅल्क्युलेशन काय आलं? चोवीस। मग चोवीस भागेला मायनस एक, उत्तर काय? मायनस चोवीस, म्हणजेच मायनस आहे। उत्तर काय असते? खाली करणे, म्हणून चोवीस तासात खाली होईल। कळलं? हा, या पद्धतीने हे उत्तर आपल्याला काढता येतात। चला विद्यार्थी मित्रांनो, असा एक टाइम आणखीन तुम्हाला नळ आणि पाण्याची टाकीमध्ये असतो। जसं पाहता एक्झाम्पल दिलाय, उदाहरण दिलाय, प्रश्न दिलाय, ए नळ दहा तासात भरते, बी नळ पंधरा तासात भरते। झालं असं की ए नळ पाच तासानंतर बंद केला तर ती पाण्याची टाकी किती तासात भरेल? आता आपण ना याच्या आधी एक अर्धवट काम शिकलो होतो। ए न इतक्या दिवसात करतो, बी न इतक्या दिवसात करतो, आणि ए न इतके दिवस केलं सोडून गेला तर उरलेलं काम मग ते बी ला करावं लागते। मग बी जर ए जर एकत्रित केलं की ते पूर्ण काम होत असते, सेम तस। चला ए ना एक काम नाही, रे ए नळ आहे,
दहा तासात भरते, तर पाच तास तो चालू राहिला, बरोबर आहे की नाही? तर एका तासात तो दहा करेल, म्हणून असं किती तास केलं? पाच तास केलं. तेव्हा ए चेक ए चेक ए नळा असं काम हा, किंवा ए नळा किती पाणी भरते, तर पाच एक पाच, पाच दोन्ही दहा, म्हणजे किती भरले टाकी? अर्धी, बरोबर आहे. म्हणजे पाच तास अर्धी भरेल आहे. आता उरलेला कोण करणार आहे? बी करणार आहे. मग उरलेला कसं काढत असतो आपण? उरलेले टाकी भरायचा आता कसं करत असतो? एक मायनस एक बाय दोन. तर हे एकातून अर्धा गेला तर अर्धा राहिला. हा कोण करणार आहे? बी करणार आहे. म्हणजे पंधरा. तर पंधराचे अर्धे किती? साडेसात. म्हणजे साडेसात हे बी करणार आहे, बी नळ भरणार आहे. पण टोटल आपल्याला पाण्याची टाकी किती तासात भरेल? तर ते पाच आणि हे साडेसात, साडे बारा तासात भरेल. म्हणजे बारा तास तीस मिनिटे लागतील, कळलं? अशा प्रकारे म्हणतात सर हे कसं काय हो, तीस मिनिटं कुठे आणले? तर बाय सात तास शून्य पॉईंट पाच तास आहे. सात तास वेगळं, शून्य पॉईंट पाच तास वेगळं. आता ही तासाची मिनिटं करायची असेल हे शून्य पॉईंट पाच तासाची आहे ना, तर आपल्याला गुणेला एका तासात किती मिनिट असतात? सात. सात केलं असतं. आता हा झिरो गेला, हा पॉईंट गेला, आता उरलं किती? पाच आणि सहा. तर पाच आणि सहाचा गुणाकार करा, पाच सक तीस, म्हणजे किती झाले? सात तास तीस मिनिट. हे नळ चालू होतं पाच तास, त्यानं पाच तास अर्धी टाकी भरलेली आहे, आणि अर्धी टाकी भरायला बी नळाला साडेसात तास लागले, सात तास तीस मिनिटं. तर पाच तास आणि सात तास बारा तास झाले, ते तीस मिनिटं वरचे. बारा तास तीस मिनिटं म्हणजे साडेबारा तासामध्ये हे पाण्याची टाकी पूर्ण भरेल. ह्या पद्धतीनं तुम्हाला हे गणित विचारतात. तर कसं सोडवायचं समजलं असेल, है की नाही? ओके. अशाच टाईपचे खूप सारे वेगवेगळे गणित आपण शिकवलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा अशा टाईपचे गणित आम्हाला चांगले आले पाहिजे, त्या त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ प्रमाणे आणखीन आपले बाकीचे व्हिडिओ जे युट्यूबला आहेत ते बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, अंगठा दाबा. अंगठा म्हणजे हा ते बेल आयकॉन ते दाबा, तरच तुम्हाला अलर्ट भेटून नवीन नवीन व्हिडिओ जे काही असे शॉर्ट क्लिपचे टाकले, नाही तर मग काही येत नाही, है की नाही? ते आलं पाहिजे म्हणून काय करा, हा आणि दररोज दररोज ते पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा लागतील, ठीक आहे? ओके.